नमस्कार चार पटीने फुलणारे एकदम मऊ आणि खायला चविष्ट असे मैदा आणि रेशनच्या तांदुळापासून बनवलेले मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड कसे बनवायचे त्याची रेसिपी आज आपण पाहूया तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पापड बनवायच्या रेसिपीला सुरुवात करूया पातेलं घ्यायचं आहे पातेल्यामध्ये मी पाणी टाकून घेते तर मी ग्लास आणि पाणी तुम्हाला मोजून दाखवते एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे हा दुसरा ग्लास हा तिसरा ग्लास हा चौथा ग्लास पाणी आणि हा पाचवा ग्लास तर अशा प्रकारे पाच ग्लास पाणी घेतलेला आहे तुम्ही एखादी वाटीने किंवा कपानेही पाणी घेऊ शकतात गॅस चालू केलेला आहे पाण्यामध्ये एक चमचा तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे तेलामुळे खिशी जास्त पातेलाला चिटकत नाही आणि पापडाला पण छान अशी चमक येते पाणी उकळत आहेत तोपर्यंत मी हे काही मसाले घेतलेले आहे ते पाहूया तर एक चमचा जिरे पावडर घेतलेली आहे एक चमचा पांढरे तीळ एक चमचा मीठ पाव चमचा बेकिंग सोडा पाव चमचा हिंग आणि एक चमचा फुलखार सर्व हे साहित्य टाकून घ्यायचं आहे पापड बनवण्याच्या पाच मिनटं आधीच हा पापड खार घेतलेला होता आणि वाटीमध्ये तो पाण्यामध्ये बोळून ठेवलेला होता पापड खारमुळे पापड छान असे फुलत असतात आणि खूप मऊ असे लागतात पाच मिनटं भिजल्यानंतर त्यावरचं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि खालचा भाग राहू द्यायचा आहे त्यामध्ये बारीक खडे असतात पूर्णपणे टाकायचं नाही पाण्याला उकडी छान अशी यावी त्यासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा मोठी करायची आहे म्हणजे आपलं काम पटकन होईल पाण्याला मस्त अशी उकडी फुटलेली आहे तर एक मिनटं असंच हे पूर्ण पाणी उकडू द्यायचं आहे म्हणजे आपण जेही मसाले घातलेले आहे त्यांची पूर्ण चव पाण्यामध्ये उतरेल आणि पापड चविष्ट होतील आता गॅसची फ्लेम एकदम कमी करून घेतलेली आहे आणि हे मी यामध्ये पीठ टाकून घेते तर हे पीठ मी पाच ग्लास पीठ घेतलेला आहे यामध्ये चार ग्लास तांदूळाची पिठी आहे आणि एक ग्लास मैदा आहे प्रकारे पीठ हे आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे लगेचच एरायचं नाही आणि गॅसची फ्लेम मोठी करायची पूर्ण पिठावरती म्हणजे लवकर पाणी फिरलं जाईल आणि आपलं काम सोपं होईल पटकन होईल गॅसची फ्लेम मोठी आहे आता थोडीशी कमी केलेली आहे आता मोठी केलेली आहे उतू जाणार नाही हे पाणी याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे म्हणून गॅसची फ्लेम लहान मोठी करायची असं छान पिठाच्या वर पाणी फिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे खिशी केल्यात तर कितीही मोठी खिशी असू द्या यामध्ये गुठड्या होत नाही ही एकदम सोपी ट्रिक आहे खिशी बनवायची तर एखाद मिनटं हे असंच राहू दिलेलं आहे आता गॅसची फ्लेम कमी आहे यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो तांदूळ जर का जास्तच जुना असेल तर थोडंसं जास्तसुद्धा पाणी लागू शकते तर दुसऱ्या गॅसवरतीसुद्धा आपल्याला एखादी तांब्या किंवा एक दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवून घ्यावे आता पूर्ण पाणी हे एखाद मिनटं फिरल्यानंतर घोट्याने हे एरून घेत आहे म्हणजे जर का एरताना आपल्याला एकदम ड्राय वाटत असली ही खिशी त्यावेळेस आपण जे वेगळं तापवण्यासाठी पाणी ठेवतो त्या पाण्याचा वापर करावा आणि जर का गरज भासली नाही तर त्या पाण्याचा वापर करू नये पाणी जेव्हा टाकतो आपण थंड टाकायचं नाही तर गरमच टाकायचं अश अशा प्रकारे खिशी एरून झालेली आहे गोट्याला चिटकलेली खिशीसुद्धा आपल्याला पूर्ण काढून टाकायची आहे आणि पातेला तर मी गॅसवरती ठेवून घेतलेला आहे त्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं राहू दिलेलं आहे अगदी कमी गॅसवरती त्यानंतर एक चाळणी घेतलेली आहे त्यावरती रुमाल टाकून त्या रुमालामध्ये सर्व खिशी आपल्याला काढून टाकायची आहे तर ही खिशी आपल्याला पुन्हा शिजवायची नाही तर पुढे पाहूया अशा प्रकारे पूर्ण खिशी काढून झाल्यानंतर त्याच पातल्यामध्ये मी एक तांब्याभर पाणी टाकून घेते आणि गॅसची फ्लेम चालू केलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर अशा प्रकारे आपण ठेवून घेतलेली आहे त्यावरती चाळण वरतून झाकण ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे थोडी थोडी खिशी काढून घ्यायची आहे तर कापडामध्ये सुद्धा रगडून घेऊ शकतात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येही अशा प्रकारे जर का मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही खिशी करत असाल तर चाळणीवरती ठेवा म्हणजे शेवटच्या पापडापर्यंत खिशी ही गरम राहते आणि गरम खिशीचे छान असे पापड हे लाटले जातात मी थोडीशी ही खिशी चोडून घेते चोडल्याने खूप छान अशी स्मूथ होते आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला ज्या साईजमध्ये पापड करायचं आहे लहान किंवा मोठ्या त्या साईजमध्ये लाट्या करून घ्यायच्या आहे अशा प्रकारे एकदम पेड्यासारखी छान अशी ही खिशी तयार झालेली आहे जे आपण वेगळं पाणी ठेवलेलं होतं तर, तर, तर त्या पाण्याची आवश्यकता लागली नाही जर का तांदूळ जुना असलात तरच एस्ट्राचं पाणी लागतं नाही तर एवढं पाणी हे पुरेसं ठरतं तर मैत्रिणींनो पापडं छान असे यावे त्यासाठी पिठीसुद्धा छान करणे हे गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही जो पापडांसाठी तांदूळ घेत असाल तो स्वच्छ धुवून घ्यायचा छान तीन ते चार पाण्याने तांदूळ धुवून घेतल्यानंतर तांदूळ तो सावलीतच आपल्याला कॉटनच्या कपड्यावरती सुकून घ्यायचा असतो उन्हामध्ये नाही सावलीमध्येच पूर्णपणे तांदूळ सुकल्यानंतर गिरणीमधून एकदम बारीक असं त्या तांदळाचं पीठ करून आणायचं आणि त्यापासून असे छान मस्त असे पापड तयार होत असतात तर अशा प्रकारे मी थोड्या लाट्या ह्या करून घेतलेल्या आहे तर आता हे पापड बनवायचं मशीन घेतलेलं आहे खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे त्यावरती लाटी आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवून अशा प्रकारे मशीन आपल्याला दाबून घ्यायचं चा आहे छान प्रेस झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा पापड तयार होतो पुन्हा त्याला असा पलटून घ्यायचा म्हणजे एकदम पातळसर असा पापड हा तयार होत असतो पुन्हा दाबल्याने प्लास्टिक पेपर काढून घ्यायचा वरचा आणि प्लास्टिक पेपरवरती किंवा खाटीवरती हे पापड आपल्याला सुकून घ्यायचे आहे अशा प्रकारे तर हे पापड मैत्रीणनं तुम्ही उन्हामध्ये सुद्धा सुकून घेऊ शकतात किंवा घरातच ऊन नसेल तर घरामध्ये सुद्धा पंख्याखाली हे पापड सुकत असतात जर तुम का तुमच्याकडे पापड बनवण्याचं मशीन नसेल तर खाली प्लास्टिक पेपर ठेवायचा त्यावरती लाटी ठेवायची वरतून पुन्हा प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि लाटण्याने हे छान असं लाटून घ्यायचं किंवा ताटावरती सुद्धा हे पापड लाटले जातात अशा प्रकारे मैत्रीण मी तुम्हाला काही पापड बनवून दाखवते खूप छान असा रंग येत आहे पापडाला तुम्ही पाहू शकतात आणि मस्त असे हे निघत असतात तर मैत्रीणं तुम्हाला पापड बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटत आहे व्हिडिओ जर का आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून घ्याल आणि चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझं हे चॅनल तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यानंतर बे लायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करील त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर तुम्ही पाहू शकता पापड छान असे हे वाढवून घेतलेले आहेत छान असा रंग सुद्धा आलेला आहे तर आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते पापड तळण्यासाठी तेल गरम झालेला आहे आणि त्यामध्ये पापड टाकतात भरकण हा पापड फुलत असतो एकदम सोपी पद्धत आहे मैत्रीण आणि मैदा टाकल्यामुळे छान असा हा वाघ येत असतो पापडाला अजिबात तळे जात नसतात त्यासाठी मैदा नक्की टाका मैदा जर का तुम्हाला वापरायचा नसेल तर त्यामध्ये थोडा साबुदाणा टाका म्हणजे तरी सुद्धा पापड छान असे येतील अशा प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवलेले आहे एकदम कुरकुरीत आणि कुसकुशीत हे पापड तयार होत असता चला पुन्हा भेटू नवीन छानस या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार आणि सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद